गायत्री हाँ इकडे ना काय झालं इकडे ते हाँ थांबा आले काय कचरा यार हे सगळं कापायचं काही त्याला शेताची वाट लावून ठेवली काय झालं मग मी 5-6 महिने मुंबईला होतो मग काय झालं आता गाव इकडे शेताकडे लक्ष दिलं नाही तू तर घरी होती ना हो मग हे काय किती वाटलं बघितलं की डोक्यावर काय पडले काय थांबायला वावरात थांबायला जागा नाही मग तुम्ही माणसं लावून काम करून घ्यायचं ना अरे 500 रुपये रोज दिले तरी येत नाही ना लोक तुला हे तू मला काय सांगते मग कोणी सांगायचं तू घरी होती ना मी मुंबईला होतो ना कामानिमित्त मी काय करू मला घरातलं सगळं करावं लागतं तू एक काम कर 2-4 माणसं लावायची होती किंवा स्वतः मी लावायचे होते माणसं मी मग एवढं काय शेतातले काम केलं काय घरी करत नव्हती का तुझ्या माझ्या बापाकडे मी एक पण सुद्धा काम करत नव्हते हा करत तुम्ही असं सांगतात ते सतत काही करत नव्हती का जसं का झोपूनच राहायची मग राणीसारखीच राहायची मी घरातलं तरी काय काम आहे आपल्या घरात तिकडे नोकर चौकर आहे शेतात कोणी काम करत नाही आजकाल माहिती का तुला येऊ नाही त्यांना लोक पहिले सारखं राहिले नाही 500 रुपये रोज देऊन सुद्धा मिळत नाही मजूर मला काही ऊन नाही लागत का ऊन नाही लागत लोकांचं सांगतो शेती काय लोकांची का आपली आहे ना हो काय वहिनीची शेती आहे का तुझी आपली शेती आहे ना हो काम करायला काय झालं मग हो तुम्ही करायचे ना मग येऊन इथे काम अरे पण मी मुंबईचं बघू का ती हे बघू आता मला पण घरातलं करावं लागतं ना अरविंद मुंबईचं मी बघितलं ना आबीचे काम सगळे मग आता दोन्हीकडे मी कसं काय लक्ष देणार माणसं लावायची होती माणसांना सांगायचं जास्तीचे पैसे देऊन कामाला लावायचं होतं तो काय 500 रुपये दिले तरी येत नाही लोक कामाला मग आता मी काय करू लोक काम पैसे देऊन सुद्धा बरोबर करत नाही माहिती का त्याच्यात माझी काय चूक आहे तुला काय घर तुझं शेत नाही का तू कसं बोलती माझी काय चुकी म्हणजे एवढं सगळं मी एकटीने करायचं करायचं नाही एखाद्या मैत्रिणीला घ्यायचं हा मैत्रिणीला मैत्रिणी मोकळ्यात यायला येत नाही का तिकडून घरचं काम असलं केलं असतं माहेरचं काम भावाचं काम असलं का पटकन करती त्याला पैसे पाठवायला पटकन पाठवती मी कधी पैसे पाठवले तुम्ही उगीच दुसरीकडे विषय वळू नका काय पाठव मला माहित असतं जाऊ दे तू बोलायला नव्हू नको मला तुमच्या माझ्या कधी पैसे पाठवले मी सांगा ना मला कधी पैसे पाठवले मला सगळं माहिती मी ट्रान्झॅक्शन चेक करतो सगळे माझ्या मोबाईलमधून तू काय करते मला माहिती सगळं बँकेला अकाउंट विथ स्टेटमेंट चेक केले बरं जाऊ दे तुझ्या भावाला देते मान्य आहे पण घरातले कामं करायला काही प्रॉब्लेम आहे का तुला मग करतेच घरातले कामं मग कोण करतं बाहेरची बाई येऊन करते घरातले कामं घरातले नाही शेतातले का घरातले तर त्याचं काय वरण भाजी करायला त्याला काही काम म्हणता का शेतकऱ्याची पोर घेन तू हो माझा बाप मला कधीच शेतीमध्ये काम करू देत नव्हता कल्ले बापाचं लई बाप करती रे बापाचं लई मोठेपणा सांग आहेच मोठेपणा मला माझ्या घर झोपून राहायची काय काम करायची नाही हो मग झोपूनच राहायची मी घरामध्ये माहेर असतं इथं काय सासर आहे तुझं इथं काय बंगईवर तुला लोक खायला नाही आणून देणार हे आयता का कोणी देणार नाही कामं करावं लागतील हे सगळं गचपण झालं लोकांची बघावर किती साप आहे तुम्हाला काय एक 2-4 महिने ठेवलं घरी तर साफ करता येत नाही मग तुम्ही करायचं होतं ना तुम्ही येऊन करायचं होतं थांबता येतं का इथं तुम्ही ना उगीच माझ्यावर ओरडू नका साफ सफाई करून लक्ष ठेवायची नाही तर काय का फुकट खायचं का तू फुकट खाणार आहे का इथं घरात बस फुकट खात नाही माझ्या वडिलांनी चांगला हुंडा दिलाय तुम्हाला हुंडा संपून गेला ना वडिलाचा वडिलाचं एवढं जाऊन तिथं जाऊन राहा ना मग तुम्ही मला सारखं सारखं बापाकडे जा म्हणू नका पहिले जाऊन राहा तू मी जाईल मी खरंच निघून का बोलती बापाचं जाऊ का मी खरंच निघून जाऊ का जा ना एवढं जाऊन माझं दाखव जा ना मी खरंच जाईल जाणार आहे तू तिथं विचारणार आहे कोणी तुला सगळे विचारतात मला किती लाड करतात माझ्या घरी गेल्यावर मोठेपणा सांगू नको मला माहिती भाऊ सुद्धा एक दिवस ठेवून नाही घेणार तुला तू हो 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 तो भावाचा मोठेपणा सांगतील तू काय ठेवून घेणार वहिनी माहिती ना कशी स्वभाव एकदम छान स्वभाव छान स्वभाव जातेच जातेच आता जातेच मी काय जाणार आता तुम्ही बघास मी जातेच 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 काय जाणार तू बघास तुम्ही ए काय जाणार नाही ए कुठे गेली त्याला खरंच बीज गेली काय त्याला आजकालच्या बाया ना लईच माहेरचं लाव मोठेपण लावतं ए त्याला खरंच जाती काय पाहतो मी पण जाऊन जरा काय गे तू आली गायत्री हो काय असं फोन नाही काही नाही अचानक अरे काय नाही रे दादा सहजच आले सहजच आले हो अगं एवढं ऊन पडलं काय झालं इकडे बस ना सहज आले एवढे काय कोण बॅग अगं सहज राहायला आले वहिनी येऊ नको का काय झालं का नाही विचारलं एवढं अचानक भयानक यायचं आणि ती बॅग बिग दिसली बाई काय झालं मला तिथे नाही नाही काहीच नाही झालं काहीच नाही म्हणजे असं काही भांडण नाही सहज आले मी सहज आले
काही झालं असेल त्याशिवाय माझ्या वडिलांचं घर आहे, माझ्या दादा बहिणीचं घर आहे, मी येऊ नाही शकत का? ठीक आहे, माझा हक्क नाही ते यायचा की लग्न झालं म्हणजे सगळा विषय संपून जातो. पोरगणी पाहुणे नाही म्हणून विचारलं तुला, तू का बरं अशी नाराज होते का? नाही नाही काही नाही, सहज आले आले लगेच तुम्ही प्रश्नांचा भडीमार केला माझ्यावर. तुझा चेहरा बेदा होत वाटत का? नाही रे नाही काही नाही झाले, काही नाही सांग ना भाई, तू माझ्यापासून काही लपू नको. नाही नाही काहीच नाही झालं रे. काय पाहुणे बोलले तुला काही? हे बघ गायत्री रडायचं काम नको बरं का, तुला काही अडचण असेल तुम्हाला सांग ना, मी आहे ना तुझ्यासाठी. मला नाही जायचं आता घरी अजिबात, काही जायची गरज नाही. काहीतरी बोललं असेल बरं का, तिथे पिऊन येतं इकडून तिकडून. मला कधीच सांगत होते त्याच्याकडे जरा बोला, लक्ष द्या ते पोरीला सारखं सारखं. मला आता जायचं नाही घरी. तू जाऊच नको आता, व्यवस्थित सांग ना. मला अजिबात राहायचं नाही त्या माणसा बरोबर. त्याची ना चार सामान्य जिरवली शिकतो, काय वाटणार येणार नाही. येतं जातं मला बोलत राहतात, येतात जातं बोलत राहतात, मला प्रत्येक वेळा बोलत राहतात. फुकटचं खाते, मी फुकटचं खाते घरामध्ये, मी काहीच करत नाही का? आपण मग व्यवस्थित काय झालं ते नीट सांग आम्हाला, समजून म्हणजे आम्हाला त्याला बोलता येईल ना काय झालंय. आता हे कामानिमित्त मुंबईला राहतात, मला म्हणणे तुझं घराकडे अजिबात लक्ष नसतं, घरातली कामं करत नाही, शेतीतली कामं करत नाही. तुम्हाला मी काय करते, नुसती बसते आणि खाते झोपते, बस एवढंच काम करते का? मी नाही करत, तुझे आईबाप करतात काय म्हणा. मी तुझ प्रत्येक वेळा येत जात मला बोलत राहतात. त्याला बोलायलाच पाहिजे कारण तो दरवेज हे करत असेल तर हे कसं नाही. आता एक काम करीला ना, पाठवायचं नाही. मला जायचंच नाही, मी अजिबात जाणार नाहीये तिकडे. गेले मग त्याला दाखवतो मी काय ते. आता तो येईल का? ते घ्यायला जरी आले तरी मी जाणार नाहीये त्यांच्या बरोबर. पोरला घेऊन येते ना, काय नको राहू दे त्याला तिथे. राहू दे राहू दे, करू दे त्यांना, मी काहीच करत नाही ना. नाही नाही मी काहीच करत नाही ना, त्यांना असं वाटतं ना मी काहीच करत नाही, मी पोराचं पण काहीच करत नाही. आता करू दे त्यांना, त्यांच्यावर वेळ येऊ दे, करू दे त्यांना, स्वतः स्वतः केल्याशिवाय कळणार नाही त्यांना. पोराचं करायला लागलं ना तेव्हा त्याला बरोबर कळेल काय ते. पण माता असं तू बरं केलं, जाऊ दे चल ये घरामध्ये. मग काय मी म्हटलं आता जाऊ दे, माझ्या दादा वहिनी आहेत चांगले. मला प्रत्येक वेळा म्हणत असत तू नुसती माहेरचं कौतुक करत राहते, माहेरचं कौतुक करत राहते. मग करतात माझ्या माहेरचे म्हणून मी सांगते ना. तिला काय पडलं एवढं माहेरच्या वाल्यांचं? प्रत्येक वेळा म्हणत असतो माहेरचं कौतुक करते, माहेरचं कौतुक करते. जाऊ दे आता चल शांत हो, जेवण कर. त्याला एवढं हुंडा दिला आपल्या सारखी, एवढी लहान लेकरू नाजूक होती, तिचा अवतार पाहिला, गाडी पडून गेली ती. एवढं काम करते सकाळी उठल्यापासून संध्याकाळपर्यंत काम करते, तरी काहीच किंमत वाटत नाही त्यांना. रडू नको, आपण त्याला फोन करू काय काय. मला अजिबात जायचं नाही घरी, माझी इच्छाच नाही जायची घरी. शांत हो आता. त्याला दाखवतोस काय कळेल हाताखालून, तुम्ही त्या लगेच सुरून जाता, लगेच हाताखालून. आता काय काय नाही तिला आधी मी शांत होऊ द्या, विचारू दे व्यवस्थित नेमकं भांडण कशामुळे झाले काय झालं. लगेच नाही तू एवढं जागीर दरवायला चाललं काय? आता करेल तो येईल असतो, तो बरोबर येईल दारापर्यंत. आणि तरी अजिबात घरात घ्यायचं नाही त्यांना. तसं पाहुणे माणसं आहे, चालेल का असं करून? मला जायचंच नाही, ते आले तरी मी जाणार नाही. आता जाऊ दे, तू ये ना, एवढं शांत कर, जाऊ दे काय. चल आता मध्ये चल, आपण जेवण बिवण कर ना, आराम कर, काय टेन्शन नको एवढं. मस्त राहील तू इथं, तुला काही गरज नाही इकडे. मी जाणारच नाही आता, नाहीच जाणार आहे. दाखवू सका आपण काय करायचं. मस्त आराम कर. काय गं काजल, बोल ना. झाले काम? हो ना, बदले अगोदर. काय चाललंय? काय अगं हो ना, ती आली 15 दिवस झाले. इकडेच बोलूये आपण. ते काय होतं माहिती का, ते डोक्याला आता आणि 15 दिवस झाले येऊन बसली ती बाई. घरी जायचं नाव पण घेत नाही, नवऱ्याशी भांडण करून आले. आता हिलाच एवढं तोंड आहे तर कसं ऐकणार आहे? त्या नवऱ्याबरोबर काहीतरी झालंच असेल. तू विचारलं नाही काय झालं असं? विचारलं होती, त्याचंच नाव सांगते, असं झालं तसं झालं. आता काय बोलणार आहे मग आपण? तेच म्हणते, ही तच दिसते, काय प्रॉब्लेम आहे म्हटलं आले. हो ना गं, आजूबाजूचे लोक सारखे विचारतात का हो एवढे दिवस झाले इथेच आहे. पोराला पण तिकडे सोडून आली ती. अरे बापरे, मग आता कसं बोलणार? आता ह्यांना बोलायला गेलं तर ते म्हणतात जाऊ दे बहिणी माझी असे. अहो हो ठीक आहे, पण तिचा संसार आहे काय ते विचारायला नको का? संसार आता काय बोलणार आहे या बापाला? मी तर सांगून सांगून वैतागले. आता आता तुलाच करणं, आता सगळं तर करावंच लागतं. ते करायचं पण जाऊ दे, पण मग रोजचे घरात पण कटकट होतेत ना. तिचे फोन आले का ते कटकट होऊन जातं, काहीतरी भांडणं होऊन जातात, सारखं चालू आहे. मग आता ते पोरग सोडून आलेले, एक तर त्याच्यामुळे ते येतो एक ताण आहे. ती पण तर तशीच दिसे तोंडा. पण मग आता काय
नाही करणार ह्यांना मी सांगते, अहो तिला समजून सांगा, त्या पाहुण्यांना समजून सांगा. हे म्हणता नाही मी त्याचा बेत पाहतो, मी हे करतो. आता तुटल्याने तुटतच ना, मग मी तेच सांगते का हिचं काय काय असेल त्याशिवाय का. पण आमचा माणूस पण काय ऐकेल का, कशातच ऐकणार नाही. मग ते तर आहे, सुरूच होऊन जातात लगेच. आणि ती तर बिलकुल नाही, माझ्या वडिलांचं घर आहे, माझं हे माझा हक्क आहे. अरे हो सगळं येणं जाणं ठीक आहे, आपण कुठे नाही म्हणतो. पण चार मग आता ती भांडण करून आली, एवढी मोठी बॅग भरून आली, मग आता माणसाला विचारच पडतो ना, किती टेन्शन आहे. बरं सगळे विचारत राहतात काय झालं, ही का बरं थांबली, का राहिली, मग मला उत्तरच द्यावं लागतात. हा मला जातो बाहेर निघून आणि शेजारी पाजाऱ्यांना मी उत्तरं देतो. नातेवाईक एक पण आता दोनदा येऊन गेले इकडचे तिकडचे, ते विचारतात ही इकडे का बरं कसे आली. आता काय सांगणार, आली म्हटलं दोन दिवस, मग काय बोलू अजून. विचारणारच ना ग काजेला सगळं काय, काय करू मग तू तरी. एवढं मुलाला तिकडे सोडून आली, नवऱ्याला सोडून आली, आणि 15 दिवसापासून मी बघते तिला. मी रोज म्हणते चला म्हटलं काजेला तरी विचारू काय चाललंय काय नाही. काय सांगते मागे आता डोक्याला तारीख. हो ते तर झालेलं असे. मग आता किती दिवस आता काय करणार आहे, असेच असे 15 दिवस अजून किती दिवस राहते. आता तो माणूस आला तर ठीक, यांना म्हटलंय फोन करा बोला त्याच्याशी. हा म्हणतात तिकडे जाऊन मारतो त्याला. आता असं मारून सोडून होणार आहे का सगळ्या गोष्टी. दोघांचं काय झालं, माझ्या डोक्याला तर नुसता ताण झालेला आहे. कुरकुर कुरकुर कुर घरात असं तसं 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 सारखं चालू राहतं. समजूतदारपणाच नाही रे बाईच्या अंगामध्ये. आता काय बोलू अजून, चौदा आता काय करते आहे ते असं चालू आहे. आता काय बोलणार आहे. मी काय बोलू का तिला, बघ तू बोलून बघ काय म्हणते. तू असं दाखवू नको. मी दाखवणार नाही का, मला विचारते मग कसं तुझ्या मागची कटकट चालली जाईल. एकदाचा ताण तरी मी तू एकदा बोल, पण मग दाखवू नको. तू मला भेटली सांगू परस्पर तिला विचार बरं काय झालं काय नाही कसं आहे ती सांगते. पण मग तेच कटकट भानगडच सांगते, तेवढंच सांगते. दरवेळेस ते आलं का असंच आहे. दर 4 दिवस झाले, 8 दिवस झाले, महिना झाला का आलं, भांडण झालं आलं. विचारून घे, हो तसंच करू. आता तू विचारते हो हो बघ तू तिला भेट नको सांगू मी नाही. आता मंदिरात गेली ती आली का, मग तू नंतर बोलून घे भेटली का तिला. ते काय ग गायत्री काय म्हणते, कशी चालली. काय नाही ग, जरा बाहेर चालले होते इकडे दुकानावर. आणि काजल ताई आहे का घरी? हा आहेत ना घरीच आहेत ते. हा काय नाही तिकडे चालली होती मी, म्हटलं चला भेटून घेऊ. काय म्हणते काय चाललंय. मी इथे कस काय म्हणजे, आता माझं माहेर म्हटलं मी इथेच राहणार ना. म्हणजे 15 दिवसापासून इथेच दिसते ना म्हणून म्हटलं. मी तर कस काय तू असं काय नाही ग सहज आले होते. पण तुझा चेहरा वेगळाच काहीतरी वेगळंच सांगतोय, काय झालंय, काय झालंय का? नाही का, नाही तसं काय नाही. आणि मुलगा? मुलगा घरीच आहे. किती वर्षाचा आहे तो? 4 वर्षाचा आहे. तू एवढ्या छोट्या मुलाला घरी ठेवून टाकून आली, आता 15 दिवस झाले तुला येऊन इथे. अगं नाही त्याला, तो राहतो तसं, त्याचा काही प्रॉब्लेम नाही आहे, राहतो त्याला सवय. आणि पंत पंत नाही आले का? नाही नाही ते पण घरीच येत. काय झाले, काही झालेलं दिसतंय म्हणून तो एकदम सॅड. नाही ग नाही ग तसं झालेलं. मला सांग ना, मी पण एक तुझी फ्रेंड सारखीच आहे. काही झालंय का? नाही का, नाही तसं काही. तुला आता हे इथं यायला म्हणजे वहिनी आणि भाऊजाई म्हटलं तर, भाऊजाई आणि भाऊ म्हटलं तर थोडंसं वेगळंच वाटत होतं ना. असं आपलं घरदार सोडून आपण इथं इतक्या दिवस राहणं चांगलं नाही वाटत या गोष्टी. ते तर आहेच ग. काहीतरी प्रॉब्लेम झालाय, तू लपवते या काही गोष्टी. काय झाले, एक बहिणीसारखी ना मी तुझ्या सांगायला. काय आहेस का? काय नाही का, घरी थोडा प्रॉब्लेम झाला होता, भांडण झाले होते आमच्या दोघांचे. अरे बाप, मग आले इकडे दादाकडे. कशावर? हेच का, कामांवरनच थोडंफार चाललो होतं त्यांचं. असं कोणची भांडण होते तितक्यात लगेच येऊन जायचं का माहेरी? अगं तसं नाही ग, एक दिवस ठीक आहे, दोन दिवस ठीक आहे, पण तुम्ही जर गुट्टा बसता तर तुम्ही सारखं नवरा बोलत असेल आपल्याला, तर मग कोणती बाई सहन करेल ना. सारखं येतं जातं जर तुम्ही म्हणत असाल दिवसभर एवढं काम करून तरी सुद्धा ते म्हणतात तू काहीच करत नाही घरामध्ये, फुकटचं खाते, घरात लक्ष नसतं, शेतीकडे लक्ष देत नाही, असं नाही तसं नाही, इतके बडबड करतात. रोज कटकट करत होते, रोज कटकट करत होते माझ्याजवळ. मला नंतर ना असं होऊन गेलं ना की नको आता जाऊ दे, आता एक तर कुठेतरी जाऊ जीव देऊन टाकावा, नाहीतर भावाकडे निघून जावं. टोकाचा विचार नाही करायचा कल्या गायत्री. तसं नाही ग, रोज रोज कोण सहन करेल, रोजच्या रोज नाही सहन करत कोणती बाई. तुम्ही उठता बसता तर सारखं तिला टोमणे मारत असाल फुकटचं खाते म्हणून, घरात काही काम करत नाही तर कोणती बाई राहणार आहे. मग त्यांना सांगायचं ना मी एवढे कामं करते, एवढं तुम्हाला दिसत नाही का, दिवस दिवसभर तुम्ही घरात थांबा, मी काय कामं करते काय नाही ते बघा तुम्ही. काय नाही ग, हे मुंबई कामासाठी मुंबईला राहतात, यांना काय माहिती असणार आहे. पण घरामध्ये बाकीचे माणसं तर आहेत ना, त्यांनी तर सांगायला पाहिजे, माझी बाजू घ्यायला पाहिजे. पण ते सुद्धा कोणी काही बोलत नाही, ते तर यांच्याच बाजूने उभे राहतात. सासूबाई काहीच बोलत नाही, काहीच बोलत नाही, त्यांना तर उलटं बरंच वाटतं. अरे पण नाही काही असं योग्य वाटत नाही मला काही गोष्टी. तू इथं घडी घडी 15 दिवस झाले तुला इथं
बघितलं म्हटलं चला विचारू तरी काय काय नाही. मग ते कसं भाऊला आणि वहिनीला टेन्शन येऊन जातं ना. मग चांगलं आहे कुठं जाणार ना ग, मी तरी कुठं जाणार. आणि कधी मी म्हटलं माझं भाऊ माझं माझ्यासाठी एवढं करतो, वहिनी असं करते तसं करते, तर म्हटलं की येतं जातं तू बाहेरचं कौतुक सांगत राहते. मग आता करू काय, मी काय सांगू काय बोलू. येणार आहे का मग भाऊ? येतील. ठीक आहे जाऊ दे, काही टेन्शन घेऊ नको, होईल सगळं व्यवस्थित. आणि फोन वगैरे करत जा का एवढं रागरूस. नाही नाही मी नाही करणार फोन वगैरे, मी आले तरी मी जाणार नाही आता घरी. जाऊ दे ग, सोडून द्यायचे काही गोष्टी नाही ग. किती सहन करावं ना, करायचंय गायत्री. मुलगा आहे तुझ्या पाठीमागे, असं नाही चालत. करू दे त्यांना मुलाचं, मी काहीच करत नाही ना, त्यांना कळेल. एक ना एक दिवस माझी किंमत कळाली पाहिजे त्यांना. आता कळालीच असेल, तू 15 दिवस इथे कळालीच असेल ना किंमत तुझी. जाऊ दे, मी एखादा असलं असतं तर आलं असतं ना 15 दिवसामध्ये, काही वाटत नाही म्हणून तर येत नाही ना. जाऊ दे, येतील यायची वाट बघ. हां टेन्शन घेऊ नको. हो चल बाय. हो काजल आली आली. अग त्या पाहुण्यांचा फोन आला होता, गायत्रीला घ्यायला येत आहे. मग येऊ द्या ना, येत असेल तर. पण हिच तर चाललं नाही, मी जाणार नाही मग असन तसन. मग आता तुम्ही समजून सांगायचं, थोडस पाहुण्यांना सांगायचं, तिला सांगायचं. आपण नाही समजून सांगणार तर दुसरं कोण सांगणार आहे? आता ती म्हणते जर पाहुणा आला त्यांना घरात बी घ्यायचं नाही, मग कसं काय चालणार? असं चालतं का कुठे? तुम्ही जागी तिला एकतर डोक्यावर बसून ठेवलंय, मग ती अशी करते बोलायला. त्या पाहुण्याचं पण डोकं खात बस. डोक्यावर बसायचं काही नाही, पण आता त्यांचं काय झालं ती एकतर आपल्याला सांगत बी नाही पूर्ण. मग आपल्याला माहिती नाही, आपण कसं अगोदरच हे करायचं. बरं आता येऊ दे त्यांना पाहुण्याला. येऊ येणार आहे का त्या आज? येत आहे, थोड्या वेळात पोहोचतीलच ते. मग तिला तसं गायत्रीला बोलो. गायत्री गायत्री. हो आले नाही. तुम्ही आला ना जरा थोडस खडसून सांग. इकडे पुढे पाहुण्याचा फोन आला होता, ते तुला घ्यायला येऊ राहिले. तुला जायचंय का? नाही मला नाही जायचं. येतोय म्हणजे बोलणं झालं माझं. अगं ऐकून तर घे पहिले, त्यांना येऊ ते. बरं नाही जडचं काही नाही, तू काही जाऊ नको. पण ती येत आहे ना आता, हे बघ आम्हाला तुझं म्हणणं पटलेलं सगळं ऐकून घ्यायचे. नाही नाही तुझी बाजू तू सांगितली ना, आम्हाला त्यांची पण बाजू ऐकू दे. ऐकणं गरजेचं आहे ना. मी जाणार नाहीये, त्यांना यायचं तर येऊ दे, पण मी जाणार नाहीये. आणि मुलासाठी तर असा निर्णय घेऊन चालणार आहे का? मुलगा आहे ना आपल्या मागे, असं प्रत्येक गोष्टी छोट्या छोट्या गोष्टी करते ना. ते त्यांचा पण मुलगा आहेच ना. पण आम्हाला पण ऐकून घेऊ दे ना त्यांचं काय काय नाही. असं छोट्या छोट्या गोष्टीवर आपण जर वाद करत बसलो, संसार मोडतात असे चांगले चांगले. हा आणि मुलाला कोणाच्या आधारावर सोडणार तू? बरं चल येऊ दे त्यांना, काही नाही. आता आल्यावर आपण त्यांचं पण म्हणणं ऐकू. आणि तुला काय आहे ते टाकून टाकून घेऊ ना, बोलून घेऊ ना आपण. पाहुण्याला पण बोलू दोन शब्द का नाही. मी आहे ना तुला गावरते एवढी. मग ते काय दारोजे वाजता वाटतं कोण आलं बाहेर. कोणत्या जा उघड उघड, तेच असेल शक्यतो. उघड हसली बिलेस पाहुण्याचं नाव म्हणलं. तुम्ही तुम्ही रागवायचं काय चाललं? काय 15 दिवस झाले कोण ब्लॅक लिस्ट केलाय मॅडम. मी काय काय तरी उचलत नाही मला नाही. मला म्हणे ती फोनच करत नाही. पाहुणे फोन किती केले सगळं डायरेक्ट बिझी बिझी म्हणजे ब्लॅक लिस्टला टाकलाय. पण तुम्ही यांना फोन करायचा ना. पण मग मी तिलाच केला ना, म्हटलं तुम्हाला काय जरा सांगायचं. पण ते वाद दिन पार केलं असं कसं. ती घरी आल्यावर 15 दिवसापासून तुम्ही भाऊला एक फोन करायचा की नाही? तुम्ही करणार होतो. बरं जाऊ दे, काय बोललं झालं काय ते मला सांगा. अहो काय नाही, मी घरातलं बोललो तिला सहज. तू काय काम करत नाही, ते शेतातलं काम होते ते केलं नाही. बोललो तर लगेच माहिती सहज बोलले तुम्ही मला. सहज बोललो, सहज बोलले होते. सहज बोललो, खोटं बोलू नका. तुम्हाला तुमचे पण वाद होतात नवरा बघूच्या. बोल तर मिटून घ्यायचं. आमचं तर लय वाद आहे. आमचं तर काय मिटून घ्यायचं. घर गाडायचं होते आता एवढं घ्यायचं. प्रत्येक घरात भांडण तिथेच होणारच आहे. मग संसार म्हटला थोडंफार होतच. थोडं बोललं कामावरून तर ती म्हणे तुम्ही खायचं काढता आणि याचं काढता असं थोडं राहत. मग काढतच ना खाते म्हणून बोलता तुम्ही मला. मजाक मध्ये बोलते ऐकून घेणार नाही का? थोडी शांती घ्या ना. मी काय मी सॉरी बोलू का तुला? काही गरज नाही. तू कसं काय एवढं समजून सांगायचं म्हणजे काही होईलच नाही तुमचं. काहीच होईल नाही अहो, नेहमीच रोजच बोलतो. मी तुम्हाला बोलली होती ना थोडक्यात. बोलतो ना मला, तुम्ही पण बोलतो. नाही नाही बोलतो. तुला काही होत नाही बस म्हणलं तू असं तर लगेच तुम्ही माहेर. म्हणजे तुमचं मजाक मजाक मध्ये कार्यक्रम झाला. बा मजाक मजाक मध्ये झालेले 20 दिवस आता त्याच्यात काय अर्थ काय गायत्री. असं छोटे 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 गोष्टी करायचं असतं का? मुठ्ठ बसत बोलत राहतात मला. अरे बुकडचं खाते प्रेमाला पण बोलत ना. भांडण प्रेमाचे पण असतात की नाही? आता नवरा बायको मध्ये होतात म्हणतात तू बसून खाते, तू हे करते, तू काम नाही करत. आता ते पण मला. बरं एक काम कर, आता काय तुम्ही घ्यायला चालेल? मी घ्यायला चाललं. आता काय मी दुसरं येणार नाहीये. बघा मला नाही यायचं.
बर ऐक गायत्री ऐक हे बघ आता जर तुला इथून पुढे बोलले ना जाऊ दे तुम्ही आज काही बोलू जाऊ नका तुझी नाही नाही जाऊ दे काल मस्त छोटी छोटी गोष्ट नका आम्ही काय मजा करतो नाही ना मजा सण नाही मला कुठं माहिती आहे मग आज चार पाच पाच एक वर्ष झाले ना आता माहित नाही का माझं तुला अजून जाऊ दे एवढं नाही मनावरती धरू काय तरी काही गोष्ट सांगते माझ्या आता मी सांगतो आता घेऊन जा तिला तुझी इच्छा आहे माझ्या हां जा जा हां जेवण वगैरे करून मग जातील ना ते अरे नहीं 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 बरोबर माझी चुकत आहे हा ना ते नाही नाही आता बनवायचं जी आता पाऊणे एवढे लांब पोरीला घ्यायला आले ना सपाट नाही नाही चल मध्ये चला मध्ये आपण बसू जेवण वगैरे करा छान हा नंतर काहीच नको जेवण करू द्या या मध्ये डोकं शांत ठेवा आता फक्त काय नाही घेऊन जा काहीच नाही काय वाद नाही तिला समजू सगळा आपलं काही नाही या एंटी गाणी मस्त झालं बरं जेवण बिवण तुम्ही लाजले हो बसा तुम्हाला बोललो घरी करतो आता आपण एवढं चांगले वागतो हे येईल कसं बाय माणसाची बुद्धी थोडी शॉर्ट राहते थोडं शॉर्ट बुद्धीवर काय सगळ्याचे सगळ्याच बाय जसं राहते मनावर नाही घ्यायचं आता मला कसं आहे ना भाऊ असल्यामुळे चालेल ये गे ये गे हे बाय बाय असे छोट्या मोठ्या गोष्टीवरून काही बानगडी करू नको काय वनवण करू नको बघ आता किती दादा किती मन मोकळा तुला तू तर आता तू पाहिलं ना आता तेच ना मी म्हणून तर माझं कौतुक करत होते माझ्या दादा वहिनी एवढं मला चांगलं सांभाळलं आता तू 20 दिवस राहिले आता आमच्या दोघा इथं व्हायचं थोडं थोडं मग आता ती गेली की मला सोडून पण माणसं नाही चालत छोट्या छोट्या गोष्टी सोडून द्यायच्या थोडं एखादं आता नाही आवडत आनंदात राह गायत्री तू पण ताण देऊ नको त्यांना ते बाहेर राहता नाही तर मग सोबतच घेऊन जा घेऊन जाईल मुंबईला या थोडस दोन एक महिने सुट्ट्या घेईल घर नाही मुंबईला तुला करमल का तिकडं मुंबईला सोबत राहते का मुंबईला सोबत जाऊ दे ती शेतीच काय नाही आयच आई वडील आहे ना कोणाकडून करून घेते शेतीचं झालं ना आता पोराची शाळा पण आता तिकडे ऍडमिशन घेऊन नाही तरी लहान पोरग आहे ना चार वर्ष म्हणलं काय नर्सरी वर्सरी जायचं एकदा पोहोचले का फोन कर मला ठीक आहे ना व्यवस्थित तुम्ही या ना दोघ जण हां येऊ ना आम्ही बी चक्कर मारू चला हां भांडण नाही करायचं आता तिला हो चल थोडे छोटे छोटे गोष्टी मनावर नको पाय किती जीव आहे त्यांचा तुझ्यामध्ये नमस्कार नाही 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 पाय नको अगं भाव ना पाहिजे पाया पडायचं राहत नाही ना विचार हो पण तुम्ही म्हणजे कसं कधी कधी होतं थोडं चला हो